for latest news, programs and updates, subscribe to BR News channel and press the bell icon for notification. देशहितासाठी प्रत्येकाने योगदान द्यावं असं आवाहन सरपंच देवश्री मोहिते पाटील यांनी केलंय. देशातील मुलंच देश घडवतील, आपण फक्त अपेक्षा न ठेवता आपलं काम करावं, आपण देशाचं देणं लागतो, म्हणूनच मुलंच देशाला घडवतील असं मत शंकरनगर अकलूजच्या सरपंच देवश्री सत्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केलं. महर्षी संकुल शंकरनगर अकलूज तालुका माळशिरस इथं महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला लक्ष्मीबाई कन्या प्रशाला महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं 72व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. यावेळी ऍडव्होकेट नितीनराव खराडे, तात्या एकतपुरे, पालक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी पारसे, लक्ष्मीबाई कन्याच्या मुख्याध्यापिका शाहिनाज शेख आणि शिक्षक पालक मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात पुढे बोलताना देवश्री मोहिते पाटील म्हणाल्या की आपल्या मुलांना आपणच समजावून सांगावं, मुले कमी का पडतात त्याचा अभ्यास पालकांनी करावा, मुलांना समजून घेतलं पाहिजे. आपल्या मुलांच्या अडचणी दुसऱ्यांकडून समजतात, त्याच्या एवढी वाईट गोष्ट दुसरी कुठली नाही. शिक्षकांनी मुलांना शालेय दृष्टिकोनातून न पाहता सर्वांगीण विकास पाहिला पाहिजे. यावेळी शंकरनगर ग्रामपंचायतीतून काही लागले तर सांगा असं त्यांनी शेवटी सांगितलं. यावेळी ॲडव्होकेट नितीनराव खराडे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाची सांगता खाऊ वाटप करून करण्यात आली. याप्रसंगी शंकरनगर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केलं, तर हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलं.